दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्या या वक्तव्यावरती शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. जाधवांना त्यांची किंमत दाखवून देऊ असं दानवेंनी म्हटलंय. हर्षवर्धन जाधवने काल जे वक्तव्य केले कन्नडमध्ये याचा शिवसेना निषेध करते. उद्धव साहेबाविषयी असं बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. उद्धव साहेबाचं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने मान्य केलेलं आहे. अशा पद्धतीने वक्तव्य निवडणुकीतला पराभव समोर दिसतोय म्हणून हर्षवर्धन अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करतो. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी याला चांगलं पोलिसांनी तुडवलं होतं, उद्धव साहेबांनी याला मदत केली, शिवसेना प्रमुखांनी याला मदत केली, शिवसेनेनं तिकीट दिलं. पुन्हा एकदा 400 उद्धव साहेबाला SMS करून तिकिटाची मागणी करतो आणि याच उद्धव साहेबाविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करतो. मला असं वाटतं शिवसैनिक हर्षवर्धन जाधवला धडा शिकवल्यावर शिवाय राहणार नाही. धडा कशा पद्धतीचा राहील, 21 तारखेला संध्याकाळीच करेल, पण तो हर्षवर्धन जाधवानी अवकाशीच राहावं अशा प्रकारचं मी त्याला सांगू इच्छितो. तर कन्नडचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर किती खालच्या भाषेत टीका केली हे पुन्हा एकदा पाहूया. मुसलमान निवडून आला लोकसभेत, हे शिवसेनेचं भाषण ना, दुसरं काही भाषण नाही त्यांच्याकडे. आमचा उमेदवार असं करतो तसं करतो हे नाही, आमच्या खासदारांनी 25 वर्षात काय केलं हे नाही, आमच्या उमेदवाराला किती हक्क आहे तो ट्रॅफिक पोलिसला फोन करू शकतो का नाही हे नाही. काय मुसलमान आला ना निवडून, अरे तुम्ही येणं झाले का त्याला रूपांतरण करू राहिले, हे शिवसेनेचं भाषण केलंच त्यांनी तसं भाषण परवा उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेत विचारतो, तुमच्या समक्ष शिवसैनिकांना एक प्रश्न विचारतो, एवढंच तुम्हाला मुसलमानांच्या बद्दल वावड आहे तर सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या आपल्या सोबत आहेत. खैरे साहेब, प्रचाराची पातळी इतकी खाली घसरण्याचं कारण काय? काय झालं प्रचाराची पातळी इतकी खाली घसरण्यामागचं कारण काय आणि आपली काय पहिली प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधवांच्या या विधानावर? नाही, तो हर्षवर्धन जाधव तो हिंदी कला आहे, सायको आहे तो, अरे तो काही बोलायला लागला. आता हे वाक्य इकडे गेलं तर तो राहील का तिथे? अशा पद्धतीने जर तो वागायला लागला आणि मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्यांनी ट्रॅक्टरला मतदान केलं ते समजून घ्या की हा काय कसा माणूस आहे. अहो याने याचे बापाला मारलं, रायबांजी जाधव इतके चांगले होते, त्याला त्यांना भर कारखान्याच्या मीटिंगमध्ये कन्नड कारखान्या मीटिंगमध्ये मारलं, त्याच्यानंतर त्यांना अटॅक आला, नंतर ते हिंदूला ऍडमिट झाले आणि ते मारले बिचारे. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना मारायला कारण पण हाच आहे, त्याच्या आईला हाकून दिलं होतं. आता सध्या त्याच्या बायकोला त्यांनी हाकून दिलं होतं, रावसाहेब दारूच्या मुलीला हाकून दिलं होतं त्यांनी आणि ती स्वतः नंतर आता परत ते लोक बहुमाला म्हणून आली. आता मला हा इतका विंजिकल माणूस आहे आणि अशा पद्धतीने वागतो, याला या राजकारणाचं स्टँडर्ड आहे का? कोणाशी बोलतो तो? अरे माझ्या बाबतीत बोललं असं चाललं असतं, पण तो माझ्या नेत्याच्या बाबतीत बोललं मी सोडणार नाही याला, मी याला अजिबात सोडणार नाही याला. हा कोण लागला तो? मी गेलो की ते पळून जातो तो, मी कन्नडला गेलो की पळून जातो, आता मी पाहतो याला कुठे भेटतो आणि मी स्वतः त्याचा मुकाबला करतो. कोणाशी बोलला निवडणुकीने याच्यात चुली गेली आणि या सहज केल्याशिवाय मी राहणार नाही. माणूस इतका हरामी आहे तो, त्या इमतिया गलीच्या गळ्यात गळा टाकला त्याने आणि मला काही नाही, मला यांना पाडायचं होतं बस बाकी आहे. म्हणजे कशा करता तुम्ही लोकांचं हे करता? माननीय उद्धवजी बोलण्याचे बरोबर आहे की छत्रपतीचा शिव हा भगवा झेंडा त्यांनी उतरवलं आणि हिरवा झेंडा झळकवला हे बरोबर नाही. आता इतकं बोलल्यानंतर त्याला इतकी मिरची लागायची काय कारण आहे? आणि तो त्याला आहे का अहो ज्या दिवशी माननीय उद्धवजींनी उद्धवजींकडे न्यायला घेऊन गेलो तो हरिभाऊजी बागडे यांच्याकडे तो राजीनामा दिला, राजीनामा दिल्याबरोबर साहेबांनी आता याला बिलकुल आत नाही येऊ द्यायचं. तरी पण त्याची मिसेज आमची मुलगी त्या ठिकाणी आली संजयला, काका तुम्हाला माहित आहे हा किती मला त्रास देतो, माझ्या वडिलांना त्रास देतो, लोकांना त्रास देतो, कसा सवायचा, त्याची मिसेज म्हणली मला. म्हणजे एकच विनंती करते ते वाचवा तुम्ही साहेबांना. आम्ही साहेबांना फोन केलं, साहेबांनी नको आणलं होतं, तरी पण मी दुसऱ्या याला घेऊन गेलो उद्धवजींकडे आणि उद्धवजी मी कधी घेत नाही, मग तरी सांगितलं, समजून सांगितलं, नंतर म्हणजे तुम्ही बोला आता. तर उद्धव साहेब तेच आणि तू किती मूर्ख आहे, नालायक आहे तो, तुझं भविष्य चांगलं आहे, तू अशा बरोबर वागतो? इतकं बोलण्याचं माफी माहित नाही खाली माझ्याबरोबर तो, पण मी एअरपोर्टला निघालो होतो त्यावेळेस आला आणि मग काय म्हणतो हे असे कसे बोलले हे असं का बोलायचं असं काय? अरे म्हटलं तू आता गाडीमध्ये आहे, बाहेर बोललं असतं तर तू बाहेर तिथून दादरून गेलाही नसता, पण अशा पद्धतीने हे वागतो. मी काय सहन करणार होता?
मी अजिबात सहन नाही करेल, पोलीस एक पण शिवसैनिक सहन नाही करेल हे असं मागणाऱ्या माणसाला मी जाऊन सहन करणार त्याला आता कर्ज झाला बरोबर.